महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाचा आमदार निवडून यावा असं वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते माजी मंत्री खासदार शरद पवार यांनी शनिवारी माजी आमदार राहुलदादा जगताप यांना बारामती येथील भेटीमध्ये कामाला लागा असा संदेश दिलाय आणि हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, यावरती मी भाष्य करणं योग्य नाही, पण माजी आमदार राहुलदादा जगताप यांची उमेदवारी हा अंतिम निर्णय नसून महाविकास आघाडीमधील माजी मंत्री ज्येष्ठ नेते खासदार पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे आमदार नाना पटोले हे एकत्र बसून निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे इच्छुक उमेदवार उपनेते साजन पाचपुते यांनी दिली आहे. ते म्हणालेत की काँग्रेसचे घनश्याम अण्णा शेलार हे देखील इच्छुक आहेत. आघाडीमधील तिघांचाही विचार होणार आहे. श्रीगोंदा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. येथे आघाडीचा आमदार निवडून यावा हीच सगळ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आजच यावर बोलणं योग्य नाही. आपण शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आहात, परंतु तालुक्यात शिवसेनेचं जाळं नाही आहे अशी टीका विरोधक करतायत. याकडे लक्ष वेधलं असता साजन पाचपुते म्हणालेत की मी 2 वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय झालोय. काष्टी येथील लोकांनी मला सरपंच निवडणुकीमध्ये विजयी केलं, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विजयी केलं. हे माझं वलय नाही. माझे वडील स्वर्गीय सदाशिव अण्णा पाचपुते यांनी आपली पूर्ण हयात मतदारसंघामध्ये संघटन उभं करणं, कार्यकर्त्यांचे दुःख सुख यामध्ये धावून जाणं, प्रश्न सोडवणं, विकासकामं पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणं यामध्ये खर्च केलं. त्यांची पुण्याई म्हणून मी यशस्वी झालोय. शिवाय मी कोणत्याच पक्षाचा नसताना आणि चुलते आमदार बबनराव पाचपुते यांच्या विरोधामध्ये असताना माझा विजय झाला. त्यामुळे शिवसेनेचे सध्याचे संघटन आणि वडील स्वर्गीय सदाशिव अण्णा पाचपुते यांची पुण्याई म्हणून मी आमदार होईल असा विश्वास शिवसेनेला असल्यामुळे त्यांनी मला उमेदवारीचा शब्द दिला आहे असे साजन पाचपुते यांनी स्पष्ट केलं. ते म्हणालेत की मतदारसंघात प्रत्येक गावात सदाशिव अण्णा पाचपुते यांच्या कार्याच्या खुणा आहेत. तेथील कार्यकर्ते नेहमी संपर्कात राहतात. त्यांनी मतदारसंघाची काळजी वाहिली याची जाणीव आजही कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणूनच पक्षाला माझ्याकडनं विजयी होण्याची अपेक्षा आहे. आदरणीय राहुलदादा जगताप हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आदरणीय देशाचे नेते व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पवारसाहेबांना भेटण्यासाठी गेले होते. भेटल्यानंतर त्यांची काय चर्चा झाली किंवा त्यांचा अंतर्गत तो पक्षाचा विषय, त्या विषयात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी पडणं चुकीचं आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र 100%, पण पक्षाच्या पातळीवरती प्रत्येक पक्षाला अधिकार आहे काम करण्याचा, मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल. राहुलदादांना पवारसाहेबांनी काय शब्द दिला, त्यांची काय चर्चा झाली, सोशल मीडियात काय येतं आहे, ह्या त्या गोष्टी सगळ्या वेळ आल्यानंतर कळतील की उमेदवारी मला मिळेल, राहुलदादांना मिळेल किंवा घनश्यामांना मिळेल. आमच्यात घनश्यामांनासुद्धा उमेदवार गेले 4.5 वर्ष झालं पाळत आहेत, त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा दखल घेतली जाणार आहे. असं काही नाही की राहुलदादा किती स्ट्रॉंग, मी किती स्ट्रॉंग किंवा घनश्यामांना किती स्ट्रॉंग, हा एकंदरीत महाविकास आघाडीतला एकत्रित निर्णय आहे. त्यासाठी उद्धवसाहेब, पवारसाहेब आणि पटोलेसाहेब हे बसून त्या गोष्टीचा निर्णय घेतील. मी ह्या गोष्टीवरती एवढंच बोलू शकतो, याच्यात वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला. गेले 2 वर्ष झालं मी राजकारणात सक्रिय झालो आहे. झाल्यानंतर मी प्रथमतः काष्टीचा सरपंच झालो आणि त्यानंतर मार्केट कमिटीचा संचालक झालो. ज्यावेळेस काष्टीचा सरपंच झालो तेव्हा मी जनतेतून झालो. जनतेतून होत असताना माझ्याबरोबर कुठला पक्ष नव्हता किंवा माझ्याबरोबर माझे चुलते पण नव्हते, त्यांच्या विरोधात मी निवडणूक केली. त्यानंतर मार्केट कमिटीला राहुल जगताप आणि एकत्र आम्ही आलो आणि निवडणूक केली. निवडणूक करत असताना आम्ही 4 जण ग्रामपंचायतमध्ये उभे होतो, तर मी 70-80 मतांनी निवडून आलो आणि माझ्याबरोबरचे 70-80 मतांनी पडले. याचा अर्थ असा आहे की साजन पाचपुतेचं याच्यात काहीच वलय नाही आहे किंवा साजन पाचपुतेच्या याच्यात क्रेडिट नाही आहे. हे क्रेडिट सगळं माझे वडील स्वर्गीय सदाण्णा पाचपुते यांचं आहे. आणि शिवसेना किती आहे किती नाही याच्यापेक्षा स्वर्गीय सदाण्णा पाचपुते हे श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबात पोचलेले आहेत, कारण त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तालुक्यात काम केलं आहे. आणि
आत्तापर्यंत फक्त साजन पासपुते आणि अण्णा असं कॉम्बिनेशन होतं. आता त्याच्यात शिवसेना ॲड झाली. शिवसेना ॲड झाल्यानंतर शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत, प्लस सदाशिव पासपुते अण्णांना मानणारे कार्यकर्ते, अनेक लोक मला फोन करतात आणि सांगतात भैया तुम्ही उभा राहा. मी म्हणतो का मी उभा का राहू. तर त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो की ज्येष्ठ लोक फोन करतात, तरुण समजा माझ्याबरोबरच आहे, ज्येष्ठ लोकांचं असं मत आहे की आम्हाला एकदा उपकार फेडायचे. ते मी म्हटलं कशाचे उपकार फेडायचे, मी काय केलं आहे तुम्हाला माझे उपकार फेडायला. तर त्यांनी असं सांगितलं की जे अण्णांनी आमच्यासाठी काम केलं आहे किंवा अण्णांनी जे आम्हाला रात्रीच्या 1-2 वाजता मदत केलेली आहे त्याची आम्हाला परतफेड करायची, त्यासाठी तुम्ही एकदा निवडणुकीत उभा राहा. अण्णांच तुम्हाला मत दिलं म्हणजे अण्णांना दिलं, त्यांचं असं मत आहे. ठीक आहे, अण्णांचं निधन झालं. आज जर तसं पाहिलं तर अण्णा असते तर अण्णाच ह्या तालुक्याचे आमदार असते, ह्या मताचा मी आहे. आणि हे सर्वसामान्य जनतेतल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा, कुठल्याही पार्टीतल्या, नुसत्या एकाच पार्टीतल्या नाही, कुठल्याही पार्टीला विचारा, ते सुद्धा सांगतील की 2024 अण्णा आमदार झाले असते. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.